बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, ती म्हणजे उद्धव ठाकरे आज स्वीकारणार आहेत मुख्यमंत्रीपदाचा पदभार. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरील कार्यालयात प्रथमच उद्धव ठाकरे असणार आहेत, त्यामुळे मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर प्रथमच येणार आहेत ठाकरे. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आपला मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. महत्त्वाची बातमी आताच्या घडीची. काल मुख्यमंत्रीपदाची शपथ उद्धव ठाकरेंनी घेतली. शिवतीर्थावर दिमाखदार सोहळा पार पडला. त्यानंतर पहिली कॅबिनेटची बैठकही त्यांनी काल सह्याद्री अतिथीगृहावर घेतली आणि आता आज ते आपला मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार आहे. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत आहे. उमेश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज स्वीकारणार आहेत पदभार. नक्कीच निलेश, आज उद्धव ठाकरे आपला पदभार स्वीकारणार आहेत. गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत होतो की संजय राऊत वेळोवेळी पत्रकार परिषदा घेत होत्या, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं त्यांनी भाषित केलं होतं आणि ते काय खरंही ठरलं, काल त्यांनी शपथविधी घेतला आणि रितसर आणि त्यांनी आपला पदभार जो आहे शपथविधी जो आहे तो त्यांचा पार पडला आणि त्यानंतर नवे मुख्यमंत्री राज्याला भेटले उद्धव ठाकरे यांच्या रूपाने. आज ते पदभार स्वीकारणार आहेत, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जबाबदारी जी आहे ती आपल्या खांद्यावर घेणार आहेत. आणि संजय राऊत हे वेळोवेळी आणि अनेक शिवसैनिक वेळोवेळी म्हणाले होते का 6व्या मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर त्यांना एक शिवसैनिक बघायचं आणि आज उद्धव ठाकरेंच्या रूपामध्ये त्यांना एक शिवसैनिक त्या मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर दिसणार आहे. काल जर आपण पाहिलं की काल पत्रकार शपथविधी झाला, शपथविधीनंतर लगेचच सह्याद्री या अतिथीगृहामध्ये कॅबिनेट बैठक घेण्यात आली आणि तिथे महत्वाचे निर्णय जे आहेत ते घेण्याची घेतले गेले. सगळ्यात आधी जो कुठला निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला तर रायगडाला 20 कोटी रुपये जे आहेत ते दिलेले आहेत आणि त्याची जी संवर्धन करावं लागणार आहे रायगड किल्ल्याचं त्यासाठी ही महत्वाचं पाऊल जे आहे ते त्यांनी उचललं. यासोबतच येणाऱ्या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल उचललं जाईल. शेतकरी जो सध्या दुष्काळात होरपडलेला आहे, ओला दुष्काळ असेल, सुका दुष्काळ असेल, अशा अनेक दोन दुष्काळामध्ये तो होरपळून गेलेला आहे, त्याच्या हातातोंडाशी आलेलं पीक गेलेलं आहे, अशा स्थितीत असताना शेतकऱ्याला दिलासा देणं जास्त गरजेचं आहे. म्हणूनच लवकरात लवकर हे सरकार शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेणार आहे अशी देखील त्यांनी घोषणा केली होती. कुठला निर्णय घेणार आहेत याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागणार आहे. मात्र आज उद्धव ठाकरे जे आहेत 6व्या माळ्यावर जातील आणि मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारतील आणि यावेळेस त्यांच्याबरोबर जी त्यांची काल शपथ घेतलेले सर्व कॅबिनेट मधले मंत्री आहेत ते तर असतीलच. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते देखील असण्याची शक्यता आहे. साधारण किती वाजता मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर दाखल होतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे आज 1 वाजता दुपारी 1 वाजता जे आहे ते आपला पदभार जो आहे तो स्वीकारणार आहे आणि त्यानंतर सर्व राज्याची गाडा जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर येईल आणि समर्थपणे ते हा गाडा हाकतील, राज्याला एक सुशासन देतील असा विश्वास जो आहे तो या महाविकास आघाडीला आहे. उमेश, मुख्यमंत्र्यांसह उर्वरित मंत्रीही पदभार स्वीकारतील आज? नक्कीच, कारण काल ज्या प्रकारे शपथविधी झालेला आहे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर दोन्ही तिन्ही पक्षाच्या दोन दोन मंत्र्यांनी शपथ घेतलेला आहे, ते 6ही मंत्री आज जाऊन मंत्रालयामध्ये आपला पदभार स्वीकारतील. नेमका आता कोणाला कोणतं खातं दिलं जाईल हे देखील स्पष्ट होईल. मात्र उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उरलेले 6 मंत्री देखील पदभार स्वीकारतील अशी शक्यता आहे. बरं, दोन महत्वाचे प्रश्न उमेश. एक, उर्वरित जे मंत्रिमंडळाचा जो विस्तार आहे तो नेमका कधीपर्यंत होणार आहे आणि दोन, बहुमत म्हणजे बहुमत सिद्ध कधी करतील उद्धव ठाकरे सभागृहात? राज्यपालांनी त्यांना 3 तारखेपर्यंतची मुदत दिली, 3 डिसेंबरपर्यंत सरकारला जे आहे ते आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. काल ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी शपथविधी झाला आणि त्यांच्यासोबत 6 अजूनही मंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे, मात्र अजून जे मंत्रिमंडळ विस्तार आहे ते झालेलं नाहीये. त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर 3 तारखेपर्यंतची वेळ दिलेली आहे, 3 तारखेला बहुमत म्हणजे सभागृहामध्ये सिद्ध केले जाईल आणि तेव्हा कॅबिनेटचा विस्तार देखील होईल अशा प्रकारची शक्यता आहे. त्यानंतर या 6 मंत्र्यांनंतर देखील अजून इतर जे तिन्ही पक्ष आहेत त्या तिन्ही पक्षामध्ये जवळपास 4 ते 5 मंत्री जे आहेत प्रत्येकी पक्षातून शपथविधी त्यांचा होईल अशा प्रकारची शक्यता आहे. बर, पदभार स्वीकारल्यानंतर पुढचा त्यांचा दिवस कसा असणार त्याविषयी काही माहिती मिळू शकली? उद्धव ठाकरे यांनी शपथविधी घेतल्यानंतर आज ते जाऊन 1 वाजता मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर आपला पदभार स्वीकारतील आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे जे काही
कामाची व्यस्तता असते त्याच्यामध्ये त्याला व्यस्त व्हावं लागणार आहे एकूणच. कारण गेल्या 3 महिन्यापासून जर आपण पाहिलेलं तर प्रचार आचारसंहिता लागली होती, त्यानंतर निवडणुका, निवडणुकीच्या नंतर हा सगळा सत्ता स्थापनेचा पेच असं हा संपूर्ण काळ पाहिल्याचं जवळपास 3 महिने मंत्रालयामधलं काम जे आहे ते झालेलं नाहीये. त्यामुळे अनेक महत्वाची कामं जी आहेत, अनेक महत्वाच्या फाईल्स ज्या आहेत त्या रखडल्या आहेत. आता नेमकी कुठली महत्वाची कामं आहेत, या महत्वाच्या कामाला उद्धव ठाकरे कुठल्या कामासाठी प्राथमिकता देत आहेत हे पाहिलं जाईल. आणि त्याच्यानंतर ज्या काही महत्वाची कामं रखडलेली आहेत त्यांना या सगळ्यात आधी जे आहे ते उरकवलं जाईल. आपण पाहतोय की गेल्या काही दिवसापासून आपण स्वतः एम न्यूजच्या माध्यमातून सांगितलं होतं की जो मुख्यमंत्री सहायता निधी जो आहे तो कक्ष बंद करण्यात आला होता आणि अनेक रुग्णांना जे आहे ती मदत मिळत नव्हती. त्याच्यामुळे अशा ज्या अत्यावश्यक सेवा ज्या मंत्रालयातून पुरवल्या जातात प्रथमतः त्या सगळ्या ज्या आहेत त्या खुल्या करण्यात जातील. लोकांना कशा प्रकारे मदत होईल ही सगळी पाहिली जाईल आणि ही कामं उद्धव ठाकरे हे बघितलं जाईल. कामाचा व्याप प्रचंड असणार आहे आणि अशात आता उद्धव ठाकरे पदभार स्वीकारणार आहेत मुख्यमंत्रीपदाचा. धन्यवाद उमेश जिरड्या माहितीबद्दल. तेव्हा आज दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर दाखल होतील आणि मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारतील.